सोपड्यात पोलीस अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, अवैध गुरे वाहतूक धारकांची मोजुरी, कत्लीसाठी नेत असलेला गोवंशवर कारवाई केली म्हणून जमावाने केला हल्ला। दोन्ही सम काल रात्री वैजापूर कडून आडगाव मार्गे चोपड्यात गोवंश तस्करी करीत असून ते कत्लीसाठी नेणार असल्याची माहिती मिळताच आडगावातील नागरिकांनी सदर आरोपींना थांबवून पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांना माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं, परंतु पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी चोपड्यातील कुरेशी समाजाच्या लोकांनी पोलीस स्टेशन बाहेर जमाव केला। पोलिसांनी जमाव पांगवला, मात्र या जमावाने चोपडा शहरातील शेखपुरा भागात पुन्हा रात्री 11 वाजेच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमा करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली। यावेळी पोलीस पेट्रोलिंग करत असताना शेखपुरा भागात सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पारदे यांना तेथील जमलेल्या जमावाने धक्काबुक्की करत फायटर व काठीने जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी जखमी अधिकाऱ्यांनी पोलीस ताफा मागवित मारेकऱ्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली। यात 5 जणांना अटक करण्यात आली असून 2 जण फरार झालेत। यातील शेख साजिद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, जियाउद्दीन गयासुद्दीन काजी, शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी, शेख नाजीम शेख युन्यूस, शोएब सलीम कुरेशी, रईस रज्जा कुरेशी, सर्व राहणार सानेगुरुजी वसाहत चोपडा व इतर 10 ते 15 लोकांनी सदर ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमून पोलिसांवर जीवघेणा हल्ला चढवून काठीने व फायटरने मारहाण केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम 307, 353, 332, 143, 147, 148, 149, 323, 506, 427, 109 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। लवकरच इतर आरोपींना देखील ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक के पाटील यांनी दिली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करत आहेत। हे आज 8:30 वाजेच्या सुमारास डोल इसम वैजापूरकडून 3 मैल आडगाव मार्गे चोपड्याकडे आणत असताना आडगावमध्ये लोकांना संशय आला की हे जनावर खतरीसाठी जात आहे, म्हणून त्या लोकांना आडगावमधल्या लोकांनी थांबून ठेवलं आणि ते बैल पण त्या ठिकाणी बांधून ठेवले। ती माहिती आम्हाला मिळाली, मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो, ते बैल ताब्यात घेतले आणि त्या आरोपींना पण ताब्यात घेतलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। परंतु पोलिसांनी कारवाई केल्यामुळे पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी किंवा पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी काही कुरेशी समाजाचे लोक रात्री पोलीस स्टेशनच्या खाली जमलेले होते। तिथून आम्ही त्यांना आकडून लावल्यानंतर परत माहिती मिळाली की ते शेतपुरा या ठिकाणी जमलेले आहेत, म्हणून आम्ही पेट्रोलिंग करत असताना आमच्या जय सावळे आणि पोलीस अवदार पारधी या त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी जमलेल्या 35-30 लोकांनी जय सावळे यांना धक्काबुक्की केली आणि त्यांना कानफटीत मारले आणि त्यांच्या हातावर फायटरने आणि लाकडी काठीने त्यांना दूर काढण्याचा प्रयत्न केला। त्या संदर्भात देखील आम्ही गुन्हा दाखल केला। यांचा फोन आला होता की आडगाव येथे काही गोवंश संदर्भातले गुर आणि काही आरोपी तिथे पकडून ठेवलेले आहेत, तर त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला लॉ अँड ऑर्डर सारखी सिच्युएशन तयार झालेली आहे। तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला या म्हणून कळवलं होतं, त्याच्यामुळे मी पोलीस स्टेशनला आल्यानंतर मला असं समजतं की शेतपुरा वगैरे भागामध्ये मॉब गोळा झालेला आहे आणि तिथं तो मॉब डिस्पर्स करावा म्हणून आम्ही आणि माझ्यासोबत संतोष पारधी पोलीस हवालदार यांच्यासह मी माझ्या बाईकवरती तिथं गेलो होतो। सदर ठिकाणी मॉबला डिस्पर्स करत असताना मला तिथं जो काही बेकायदेशीर जमा होता ते बेकायदेशीर जमा होते, काही लोकांनी मारहाण वगैरे केली, काठ्यांनी फायटरने वगैरे मारहाण केली होती। तर त्याबाबत काल चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये मी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव सिव्हिल हॉस्पिटल चोपडा इथं उपचार घेतल्यानंतर गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित आरोपींवरती माधवीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यातले काही आरोपी अटक करण्यात आलेले आहे। इथं फायटरने इथं मारहाण झालेली आहे आणि इथं काठीने वगैरे मारहाण केलेली होती, डोक्याला वगैरे इथं मारलं होतं, त्यामुळं कानाला ऐकू वगैरे आता त्याच्यावरती पण पुढचे उपचार घ्यायचे बाकी आहेत। कानाला ऐकू न येण्यामुळे काय झाले का त्याचा उपचार अभिप्राय घेऊन लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज़।